नमस्कार. मोहिते पाटील यांची अक्लूजमध्ये भेट घेणारा राष्ट्रवादीचा सांगलीतला नेमका नेता कोण? लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महत्त्वाच्या नेत्यानं खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची अक्लूजला नुकतीच भेट घेतली. या भेटीत नेमकं काय ठरलं याबद्दल चर्चेला उधाण आलं असून निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या भूकंपाची ही चाहूल असल्याचं सांगण्यात येते. राष्ट्रवादीत आपल्याला डावलले जात असल्याची भावना खासदार मोहिते पाटील यांच्या मनात गेल्या काही वर्षापासून निर्माण झाली. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं या भावनेला मोहिते पाटील यांनी वाट करून दिली आणि स्वतः मोहिते पाटील आजही तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीत असले तरी त्यांचे चिरंजीव मात्र खासदार रणजितसिंह मोहिते पाटील व त्यांच्या परिवारातील सर्व तरुणांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी सर्वच मोहिते पाटलांनी जीवाचं रान केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील मोठी जाहीर सभा घेऊन निंबाळकर यांच्यासाठी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून मोहिते पाटील यांनी स्वतःचे शक्तीप्रदर्शन केले. या साऱ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील एका महत्त्वाच्या नेत्यानं मोहिते पाटील यांची भेट घेतल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलंय. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत फूट पाडण्याच्या नियोजनाचा हा भाग असल्याचं सांगितलं जाते. रणजितसिंह यांनी भाजपात जाण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचं सांगत राष्ट्रवादीत त्यांच्या नेतृत्वाला वाव मिळाला नसता असं मत या नेत्यानं मोहिते पाटील यांच्याशी बोलताना व्यक्त केले. सोलापूर जिल्ह्याप्रमाणे आपल्याही जिल्ह्यात अजित पवारांकडून अशीच गडबाजी निर्माण केल्यानं या नेत्यानं सांगितलं, परंतु आम्ही खंबीर भूमिका घेतल्यानं निभाव लागलाय, अन्यथा आम्हालाही तुमच्यासारखे दाबले गेले असते, असेही या नेत्यानं स्पष्ट केलंय. ब्युरो रिपोर्ट.